महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिल आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेचे उद्घाटन सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते संपन्न झाले, तर या परिषदेसाठी राज्यभरातून न्यायाधीश व वकिलांची मोठी उपस्थिती लाभली. नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचे उद्घाटन सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते संपन्न झाले. नाशिकच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वकील परिषद भरली होती. या प्रसंगी आलेल्या मान्यवर अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सरन्यायाधीश यांनी सर्व वकिलांना आपल्या कामाची शपथ दिली. त्यांनी कायद्याबाबत अनेक प्रश्न निर्माण करीत असल्याचे भाषणामध्ये सांगितले. इट इज अ स्टेटमेंट मेड बाय गांधारी टू हर सन दुर्योधन हू वॉज अबाउट टू फाइट एन अनरायटियस वॉर यूजिंग ऑल काइंड ऑफ ट्रिक्स. He went to his mother to seek her blessings. No mother could have said, refuse to give blessings. She had to say something and she said this, yato dharmas tato jayaha. तसेच न्याय करताना कायद्याचे ज्ञान व समतोल या दोन गोष्टी असल्या पाहिजेत. जलद न्याय गरजेचा असला तरी कोणत्या बाबतीत जलदपणा हवा याबाबत आपल्याला ठरवावे लागेल. जलद न्याय करताना शॉर्टकटही अवलंबता येणार नाही. न्याय करताना आधुनिक साधनांचा वापर करता आला पाहिजे, त्यामुळे न्यायदानाच्या तत्वांच्या मुळाशी जाणे शक्य होते. न्यायदान करताना प्रसिद्धीपेक्षा न्यायदानाच्या तत्वाला महत्त्व दिले पाहिजे असेही ते म्हणाले. सध्याच्या विधी शिक्षणाच्या दर्जाबाबत काहीशी नाराजी व्यक्त करीत ते म्हणाले, विधी शिक्षणातून महत्त्वाचे विषय काढून टाकले जात आहेत, असे होता कामा नये. चांगले वकील घडवण्यासाठी प्रशिक्षण संस्थांची आवश्यकता असल्याचे सांगून ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल कनिष्ठ न्यायालयातील अनेक प्रकरणं संपवू शकतो हे लक्षात घ्यावे लागेल. जलद न्याय करताना झालेली चूक वरिष्ठ न्यायालयाला दुरुस्त करताना त्रास होतो, त्यामुळे न्यायदान करताना काळजी घ्यायची असते, असे देखील सरन्यायाधीशांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी अनेक मुख्य न्यायाधीशांची उपस्थिती होती. न्यायाधीश भूषण गवई, न्यायाधीश अभय वाघवसे, न्यायाधीश मकरंद कर्णिक, न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई, महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, महाअधिवक्ता अनिल सिंग, न्यायमूर्ती भूषण गवई आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी भविष्यात होणाऱ्या न्यायालयाच्या आवारातील इमारतीची चित्रफीत दाखवण्यात आली. महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष अविनाश भिडे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत कार्यक्रमाविषयी माहिती दिली व आलेल्या मान्यवरांचे ॲडव्होकेट अविनाश भिडेंसह समन्वयक जयंत जायभावे, नाशिकचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले. नाशिकच्या 135 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात हा वकील परिषदेचा कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी राज्यभरातून अनेक वकील आले होते. वकिलांची इतकी मोठी संख्या होती की जागा देखील कमी पडत होती. 2 दिवस प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन गोवा व महाराष्ट्र बार असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशन अध्यक्ष नितीन ठाकरे, सचिव जालिंदर ताडगे, ॲडव्होकेट मिलिंद पाटील, ॲडव्होकेट श्यामला दीक्षित, ॲडव्होकेट गजानन चव्हाण, ॲडव्होकेट अमोल सावंत, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर, ॲडव्होकेट सुभाष घाटके, ॲडव्होकेट संजय गीते, ॲडव्होकेट प्रकाश आहुजा, ॲडव्होकेट शरद गायधनी या सर्वांच्या सहभाग आणि मदतीमुळे हा कार्यक्रम संपन्न झाला. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.